मला वाटतं की त्यांनी या कालवा सल्लागार बैठकीमध्ये उपस्थित राहिल्या कारणानं ही कालवा सल्लागार समितीची बैठक पाणी सोडण्याच्या संदर्भामध्ये आहे, त्याच्यामुळं या समितीमध्ये बसले असताना त्यांचं चित्त जागेवर नव्हतं। दोन वेळेस कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सांगितलं की फोटोशूट करू नका, कोणालाही करायला अलाउड नव्हतं, तरी पण केले होते। निवेदन देताना देखील फोटो काढण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही वेळेस त्यांना मज्जाव करण्यात आला, कारण अशा पद्धतीचं बिहेवियर कोणत्याही आमदारांनी तिथं केलं नाही, शासकीय कॅमेरा होता आणि म्हणून त्यांचं चित्त जागेवर नव्हतं। आणि ही कालवा सल्लागार समिती जी पाणी सोडण्यासाठी आहे, पाणी सोडू नका म्हणून ऐकण्यासाठी नाहीये, पण मला या निमित्तानं सांगायचंय की कर्जत जामखेडमध्ये आलं की पाणी सुटलं पाहिजे म्हणतात आणि पुणे जिल्ह्यात आलं भाषण करायला की पाणी सोडलं नाही पाहिजे म्हणतात। ही दुटप्पी भूमिका पुणे जिल्ह्याचे रहिवासी असलेले आमदार रोहित पवारांची राहिलेली आहे आणि त्यामुळे हे काही लपून राहिलेलं नाही। जुन्नरमध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी एक जाहीर कार्यक्रमामध्ये देखील त्यांनी बोलून दाखवलं की जो बोगदा होणं अपेक्षित आहे की त्याच्यामुळे जवळपास 5 TMC पाणी आपल्याला खालच्या भागाला देता येऊ शकतं, त्या बोगद्याच्या संदर्भामध्ये एका मध्यंतरी आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये श्रीगोंद्यामध्ये कैलासवासी शिवाजीराव नागवडे यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना पवार साहेबांनी सांगितलं होतं 15 दिवसात बोगद्याचं काम चालू होईल, पण जुन्नरला आल्यावर सांगतात बोगदा झाला नाही पाहिजे, कर्ज जामखेडला गेल्यावर म्हणतात बोगदा झाला पाहिजे। अशी पद्धतीची दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांनी माझ्यावर टीका करण्याचं जरा विचारपूर्वक करण्याची आवश्यकता आहे, कारण राम शिंदेंनी पाण्याच्या संदर्भामध्ये कधीही केव्हाही तडजोड केली नाही, आग्रही राहिलोय। वेळ प्रसंगी आमदारकीचा राजीनामा देण्याचा सुद्धा मी गतकालखंडामध्ये प्रयत्न केला, कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन देखील त्याचं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं। हे कर्जत जामखेडच्या जनतेला नव्हे तर संपूर्ण नगरच्या आणि राज्याच्या जनतेला देखील माहिती आहे, त्यामुळे टीका करत असताना जरा चित्त जागेवर नसलेल्या माणसांनी जरा व्यवस्थितपणे बिहेव्हिअर केलं पाहिजे। मला वाटतं की कुकडीचा डावा कालवा 191 किलोमीटरच्या नंतर 95 ते 99 दरम्यान इतिशासनाच्या कालखंडामध्येच तो पुढे सरकला। दरम्यान 99 ते 2014 कालखंडामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता होऊ शकली नाही। मी राज्याचा मंत्री झाल्यानंतर, जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर कुकडी प्रकल्पाची जी काही सुधारित प्रशासकीय मान्यता आहे 3900 कोटीची केली आणि त्यामुळं जे पुणेचे रहिवासी आहेत त्यांची पुण्यामध्ये आल्यानंतर भाषण करताना अडचण होते आणि परत खाली नगरमध्ये गेल्याच्या नंतर नगरकराचं बोलावं लागतं, पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यावाल्याचं बोलावं लागतं आणि त्यामुळं मला वाटतं की आता त्यांनी कधी पत्र दिलंय का नाही दिलं हे मला माहित नाही, परंतु सातत्याने ही भूमिका राहिली, आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याच्या अंगावर झटकायचं, अशा भूमिकेतून दिलीप वळसे पाटलावर ती टीका केली असं वाटतंय। किरण शिंदे नाही तर किरण देशमुख आहेत, कार्यकारी अभियंता। त्यांनी 12 तारखेला टंचाईच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं दिशाभूल केली, चुकीची उत्तरं दिली, 46% पाणी साठा असताना 2 आवर्तनाचं पाणी शिल्लक असताना देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला अनावश्यक प्रस्ताव पाठवला आणि त्याच्यामध्ये दिरंगाई केली, शेतकऱ्यांना वेठीस धरलं, शासनाच्या विरोधात चीड निर्माण होईल अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी केले असल्या कारणानं त्यांच्यावरती विभागाने मी मागणी केली की या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे। विभागाने प्रस्ताव पाठवला, मला वाटतं काल त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, त्यांच्यावरती तडकाफडकी निलंबनाची कारवाई करून शिस्तभंगाची देखील कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळं अशा टंचाई सदृश दुष्काळी परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती अहवाल न ठेवल्याने आणि कोणीतरी त्यांचा बोलवता धनी असल्या कारणानं त्यांचा या संदर्भामध्ये चुकीचं उत्तर दिल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेली आहे। एकंदरीत तुम्हाला कोण म्हटलं? आता चोंडीला ते दोडतले यांचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये होतो, कोणत्या आंदोलनामध्ये नव्हतो? सगळ्या आंदोलनामध्ये आहे। धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अतिशय वेगवान पद्धतीनं सरकारच्या हालचाली सुरू आहेत, सगळ्याच नेतृत्वाला माहिती आहे आणि मीच त्याच्यामध्ये डिलिगेशन संदर्भामध्ये मध्यस्थी सरकारची केली, माझ्याच हस्ते उपोषण सुटलंय
आणि त्यामुळे आता कोर्टाची जी पिटिशन होती ती फेटाळण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एक शासनाने माझ्याच मध्यस्थीने समिती डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 5 राज्याचा अभ्यास करण्यासाठी त्या जीआरचा समिती नेमलेली आहे. त्याचा देखील अहवाल आता प्राप्त होईल किंवा झाला असेल मला माहित नाही एवढ्यात, परंतु निश्चित स्वरूपामध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, त्या संदर्भामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही अडचणी आहेत संविधानामध्ये त्याचा तपासून योग्य त्यावेळी निर्णय घेतील. नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली. लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनाने सर्वच राजकीय पक्ष आपल्या आपला उमेदवार निवडून कसा येईल या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे. पण अलीकडच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीची जी स्ट्रॅटेजी राहिली की मी आता अनेक राज्यामध्ये इन्चार्ज म्हणून गेलो होतो की निवडणुकीच्या नोटिफिकेशन येण्याच्या अगोदर नंतर उमेदवार जाहीर व्हायचे, परंतु आता नोटिफिकेशन निघण्याच्या अगोदरच अनेक उमेदवार जाहीर होतात. मला वाटतं तशाच पद्धतीने लोकसभेच्या विधानसभेच्या झालं, आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अशा पद्धतीच्या उमेदवार जाहीर होण्याची प्रक्रिया भारतीय जनता पार्टीने कडून देखील येणाऱ्या कालखंडामध्ये पाहायला मिळेल. माझं नाव इच्छुकाच्या यादीमध्ये आहे. मी अहमदनगर दक्षिण मधून लोकसभेसाठी 1 वर्षभरापूर्वी मागणी केलेली आहे. आता इच्छुकाच्या यादीमध्ये नाव असल्या कारणानं भारतीय जनता पार्टीची जी कार्यपद्धती आहे निवडणूक साठी उमेदवार निश्चितीची, त्या संदर्भामध्ये स्टेट पार्लमेंटरी बोर्ड त्याच्यावरती विचार विमर्श करतं आणि त्यानंतर तो केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे तो निर्णय जातो आणि त्याच्यामध्ये कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला तिकीट द्यायचं नाही याच्यावरती निर्णय होतो आणि तो निर्णय अंतिम असतो. मला वाटतं माझं नाव त्या यादीमध्ये आहे आणि त्याच्यावर गांभीर्यपूर्वक पक्ष पार्टी आणि नेतृत्व विचार करेल अशी माझी भावना आहे. विद्यमान खासदारांना रिपीट करा.